नमस्कार, मी संपदा शाळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारने तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. नगर जिल्ह्यात पारने तालुक्यातील नगर पुणे महामार्गावर सुपा येथील मस्तेफाटा समर्थ मल्टी सर्व्हिसेस या जिल्ह्यातील पहिल्या सीएनजी पंपाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले व आमदार निलेश लंके यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. यावेळी भारत गॅस कंपनीने औद्योगिक वसाहतीला गॅस पुरवठ्यासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कंपनीला केले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अहमदनगर जिल्हा निवड चाचणीसाठी पारने तालुका कुस्ती निवड चाचणी गुरुवार दिनांक 25 रोजी पारने येथील छत्रपती कुस्ती संकुलन येथे होणार असल्याची माहिती पारने तालुका तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे यांनी दिली आहे. पारने तालुक्यातील अनधिकृतरित्या वाळूमुरुक माती उत्खनन वाहतूक करताना दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे, परंतु दंडात्मक कारवाई कसूरदाराने प्रतिसाद न दिल्यामुळे अनधिकृतरित्या वाळू उत्खनन केल्याने जप्त केल्याच्या मालमत्तेचा लिलाव दिनांक 17 जानेवारी रोजी लावण्यात आला होता, परंतु त्या लिलावामध्ये कोणी भाग घेतला नाही, म्हणून सदर स्थावर मालमत्तेचा लिलाव आज पुन्हा दिनांक 24 रोजी तहसील कार्यालय पारनेर येथे आयोजित करण्यात आलेला आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे कृषी महाविद्यालय वेळघाट येथे चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत. यामध्ये आळंबी उत्पादन प्रकल्प, दुग्धशास्त्र व दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला माती परीक्षण यांचा समावेश आहे. आळंबी उत्पादन प्रकल्पातील आळंबीची काढणी प्राचार्य डॉक्टर एम बी धोंडे, प्राचार्य डॉक्टर एच एल शिरसाट तसेच इतर प्राध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात धोरणामुळे पहिल्यांदाच अडचणीत असताना परत एकदा कोरोनाची लाट आलेली आहे व शेतकरी अजूनच अडचणीत सापडत चालला आहे. मागील वर्षी दूध फुकट भावात देऊन शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावरती उभा होता. आता कांदा, गहू, हरभरा, ऊस ही पिके शेवटच्या टप्प्यात असून आता त्याला जर पाणी मिळाले नाही तर पूर्ण वर्षभर केलेले कष्ट वाया झाले अशा परिस्थितीत महावितरण केंद्र लाईट बंद करत आहे अशा संकटात शेतकरी सापडलेला असताना तालुक्याचे आमदार गप्प का आहेत असा सवाल मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती धोकले यांनी उपस्थित केला आहे. अभ्याकस फास्ट गणिती पद्धती ही स्पर्धेच्या काळात खूप गरजेची असून अभ्याकसमुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच नव्हे तर पुढे स्पर्धा परीक्षांनाही त्याचा खूप मोठा फायदा होत असल्याचे प्रतिपादन पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी केले. पारनेर तालुक्यातील सुपा येथे गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.